पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसुझा यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट, विविध महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक संधी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. केंद्रीय वित्तमंत्र्यांची रिझर्व्ह बँकेच्या मंडळासमवेत बैठक, येत्या वित्तीय वर्षात विकास दर 6% राहील असा अंदाज. राज्य सरकारच्या धोरणात केंद्रस्थानी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोविड-19 या रोगानं आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या पोहोचली 1500 वर. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार. आणि सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी सोनाली काकडे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसुझा आज मुंबई भेटीवर असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची राजभवनात भेट घेतली. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष आणि राज्यपाल यांच्यात विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. याआधी पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांचं आज पहाटे मुंबईत आगमन झालं. राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. हॉटेल ताज इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांनी श्रद्धांजली अर्पण केली. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी अनेक संधी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. भारत पोर्तुगाल व्यापार महासंघासमवेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसुझा या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि पोर्तुगाल या दोन्ही देशात ऑटोमोबाईल क्षेत्र वेगानं विकसित होत आहे. या क्षेत्रात तसंच बांधकाम क्षेत्रातही सहकार्याला मोठा वाव असल्याचं गोयल म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. 2025 पर्यंत सेवा क्षेत्राकडून $3 ट्रिलियन योगदानाची सरकारची अपेक्षा असल्याचं गोयल म्हणाले. भारत हा पोर्तुगालचा विश्वासार्ह भागीदार आणि मित्र असल्याचं पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये वैचारिक समानता आहे असं राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसुझा यांनी सांगितलं. भारतीय उद्योग महासंघ फिक्की आणि असोचॅमनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 6% राहील असा अंदाज असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक मंडळादरम्यान आज झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. व्याजदर कपातीचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा वेग मंद असला तरी लवकरच त्यात सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेतल्या उत्पादक क्षेत्रांसाठी पुरेशी तरलता राखण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक करेल असं ते म्हणाले. अधिक पारदर्शकतेसाठी रिझर्व्ह बँक मंडळाच्या बैठकीचं इतिवृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. बँकांच्या विलिनीकरणाबाबत कुठलाही निर्णय या बैठकीत झाला नसल्याचं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसीच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
वाराणसी या आपल्या मतदारसंघातल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान 30 अधिक प्रकल्पांचं राष्ट्रार्पण करणार आहेत. यात 430 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि 74 खाटांच्या मनोरुग्णालयाचा समावेश आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती केंद्राचं राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून उपाध्याय यांच्या 63-फूट पुतळ्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. उपाध्याय यांचा हा देशातला सर्वात मोठा पुतळा असेल. वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वर या 3 ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या IRCTCच्या महाकाल एक्सप्रेसला पंतप्रधान व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. युवकांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याची तसंच भावी पिढीमध्ये वैज्ञानिक रुची वाढवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. CSIR संस्थेच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. जगाच्या विविध भागात काम करणाऱ्या भारतीयांमध्ये संशोधन आणि विकास प्रकल्पांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी त्यांनी उपाययोजनाही सुचवल्या. कृषी मालामध्ये पोषक घटकांची मूल्यवृद्धी तसंच जलसंवर्धनासारख्या वास्तविक मुद्द्यांवर CSIRनं लक्ष केंद्रित करावं अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालून जागतिक दर्जाची उत्पादनं विकसित करण्याचं तसंच सामान्य माणसाचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेनं काम करण्याचं आवाहन त्यांनी वैज्ञानिक समुदायाला केलं. आपल्या सरकारच्या धोरणात शेतकरी केंद्रस्थानी असून शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज जळगाव इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे काळजी करू नये असंही मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाड्याला वीज आणि पाणी तसंच कृषी मालाला भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास संघ आणि SME चेंबर ऑफ इंडिया यांच्या वतीनं मुंबईत लघु आणि मध्यम उपक्रम बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. व्यापार वृद्धी आणि SMEचं सक्षमीकरण आणि पुढची रणनीती यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बँक क्षेत्रातले तसंच माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ या बैठकीला उपस्थित होते. याचं उद्दिष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या सोडवण्याबरोबरच सरकारनंही समस्यांची दखल घ्यावी असा सूर या बैठकीत निघाला. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे COVID-19 या रोगानं आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 1500 वर पोहोचली आहे. चीनमध्ये या विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या 65,000 गेली आहे, तर इतर 24 देशांमध्ये 505 संशयित रुग्ण आढळले आहेत. जपान आणि फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चीनमधील एकट्या हुबेई प्रांतात 4823 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 121 जणांचा काल मृत्यू झाला. दरम्यान जपानच्या समुद्रात ठेवण्यात आलेल्या डायमंड प्रिन्सेस या प्रवासी जहाजावरील 218 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं निश्चित झालं आहे. यात 3 भारतीय खलाशांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. कोरोना विषाणूच्या चाचणीत लागण न झाल्याचं आढळलेल्या 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सोडण्याचा निर्णयही जपान सरकारनं घेतला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत काही शंका, समस्या अथवा अडचण असल्यास 9111239 7804 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही सरकारनं केलं आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचा पुनरुच्चार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशचं 2 दिवसीय अधिवेशन आजपासून नवी मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. अधिवेशनापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीतल्या विसंवादामुळे जनतेची विकासाची कामं होत नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला. आगामी काळात गावोगावी जाऊन या फसव्या सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याचा कार्यक्रम आखणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्यासह भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते, आमदार, पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित आहेत. सरकार आहे ही
एका अर्थाने सगळ्यांसमोर मांडणी करून आगामी काळामध्ये गावोगाव या फसव्या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा कार्यक्रम आम्ही देणार आहोत. जम्मू आणि काश्मीरला भेट दिलेल्या 25 परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारनं केलेल्या सकारात्मक उपाययोजनांची त्यांनी प्रशंसा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी तसंच तिथल्या सुरक्षा स्थितीचा त्यांनी या दौऱ्यात आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी मुख्य न्यायमूर्ती, नायब राज्यपाल, जिल्हा प्रशासन अधिकारी, व्यापारी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली, काश्मीरच्या विकासासाठी केंद्र सरकारनं योग्य पावलं उचलली आहेत असं भारतातले डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेनने यांनी सांगितलं. यात फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान यासह इतर देशातल्या प्रतिनिधींचा समावेश होता. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या भारतातील राजदूतांसह 15 सदस्यीय प्रतिनिधीमंडळानं काश्मीरला भेट दिली होती. कलम 370 हटवल्यानंतरच्या परिस्थितीबाबत त्यांनी सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. यंदा 10वीच्या परीक्षेसाठी 18,89,878 विद्यार्थ्यांनी तर 12वीच्या परीक्षेसाठी 12,06,893 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सीबीएसईची 10वीची परीक्षा 20 मार्चपर्यंत तर 12वीची परीक्षा 30 मार्चपर्यंत चालणार आहे. देशभरात 10वीच्या परीक्षेसाठी 5,376 केंद्र तर 12वीच्या परीक्षेसाठी 4,983 परीक्षा केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये या वर्षाच्या 1.5 महिन्याच्या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच काळाशी तुलना करता दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात 60% घट झाली आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यावेळी ही माहिती दिली. जम्मू काश्मीरमधल्या सध्याच्या सुरक्षाविषयक स्थितीची त्यांनी जितेंद्र सिंह यांना माहिती दिली. या वर्षाच्या 13 फेब्रुवारीपर्यंतच्या काळात 20 दहशतवादी मारले गेले तर 4 जणांना पकडण्यात आलं. यामध्ये जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेच्या 10 तर हिजबुल मुजाहिदीनच्या 11 दहशतवाद्यांचा समावेश आहे. मानवी आणि यांत्रिकी टेहळणी अधिक बळकट करण्यात आल्याचंही पोलीस महासंचालकांनी सांगितलं. काश्मीरबाबत तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैप येरडोगन यांनी केलेलं वक्तव्य भारतानं फेटाळलं आहे आणि त्यांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असं बजावलं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींनी जम्मू आणि काश्मीरबाबत व्यक्त केलेली मतं भारत फेटाळून लावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानकडून भारताला असलेला दहशतवादी धोका तसंच अन्य तथ्यांची तुर्कस्ताननं योग्य दखल घ्यावी असं ते म्हणाले. तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानच्या संसदेला संबोधित करताना काल काश्मीरबाबत अनुचित वक्तव्य केलं होतं. समाजातल्या दुर्बल घटकांना संविधानानं दिलेलं आरक्षण हळूहळू संपवण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलताना केला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गासह एखाद्या समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही 10% आरक्षण देण्याची तरतूद संविधानात आहे. मात्र केंद्रातलं भाजपा सरकार आता रेल्वे, इंडियन ऑइल सारख्या सार्वजनिक उपक्रमांमधलं आरक्षण काढून टाकण्याच्या मागे आहे असं खरगे म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात ज्या क्षेत्रात खासगी उद्योग व्यवसाय सुरू करत नव्हते त्यावेळी ज्या सरकारी कंपन्यांनी पुढाकार घेतला त्या संस्था आणि कंपन्या बासनात गुंडाळायचा केंद्र सरकारचा बेत आहे अशी टीका त्यांनी केली. स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेतल्या सहभागामुळे सांगली शहराचं रूप पालटलं आहे. महापुरानंतर बिकट परिस्थिती उद्भवलेल्या सांगली शहराची महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या संकटानंतर सांगलीसह मिरज शहरातली अवस्था बिकट झाली होती, पण केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे सांगली महानगरपालिकेनं शहराचं रूप पालटलं आहे. केंद्र सरकार, सांगलीतल्या सामाजिक संस्था आणि लोकसहभागामुळे रस्ते, चौक, शहरातल्या कचऱ्याची विल्हेवाट आणि रंगरंगोटी
अशा अनेक पातळ्यांवर शहराची नवी ओळख निर्माण होत आहे. या स्पर्धेमध्ये सांगली शहरानं देशात 106 क्रमांक मिळवला. यामध्ये सहभागी होऊन शहराला सज्ज करणं महानगरपालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरलं होतं. मात्र महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन या आव्हानाला सामोरं गेलं. यामध्ये सर्वात प्रथम आम्ही सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतल्या 6 झोपडपट्टींचा परिसर निवडला. या झोपडपट्ट्यांची जर आज आपण पाहणी केली तर केवळ एका महिन्यात अतिशय मोठा चेंज झालेला दिसून येईल. या झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता तर आम्ही केलीच, पण झोपडपट्ट्यांमधले अंतर्गत रस्ते आम्ही चकाचक केले, तिथे पेविंग ब्लॉक्स बसवले, तिथे ड्रेनेज लाईन्स असतील त्या बंदिस्त केल्या, त्यांची स्वच्छता केली. त्यासोबत या झोपडपट्टी परिसरामध्ये झोपडपट्ट्याचा जो समोरचा भाग आहे तो पूर्ण आम्ही त्याच्यावर आकर्षक पेंटिंग करून आकर्षक संदेश लिहून हा झोपडपट्ट्यांचा पूर्ण परिसर विकसित केला. स्वच्छ सर्वेक्षणामुळे सांगली जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून शहर स्वच्छ, प्रसन्न, सुंदर दिसावं हा यामागचा हेतू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करावी हा एक दुसरा निकष त्यामधला आहे. त्याप्रमाणे मिरज आणि समडोळी डेपोवर आमचे कामकाज सुरू आहेत. आमचा जो काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा DPR आहे तो मंजूर झाल्यानंतर तेही मोठ्या प्रमाणातले प्रकल्प आमचे सुरू होतील. आणि यामध्ये नागरिकांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्नशील आहोत. आता पूर्वीची सांगली आणि आता सांगलीत फार फरक पडलेला आहे. सांगली रंग बदलत चाललं आहे, सांगलीचा चांगली होत चाललेलं आहे, सुधारत चाललेलं आहे. रंगरंगोटी सगळं घंटागाडी व्यवस्थित येते. आता कचऱ्याचं व्यवस्था पण चांगलं चालू आहे. ओला कचरा, सुका कचरा व्यवस्थित जातोय वेळेवर आता. आणि आमच्या नागरिकांची दुसरी चांगली गोष्ट आहे. महापुरामुळे सांगली शहराला नव्यानं उभारणं आव्हानात्मक होतं. मात्र सांगली महानगरपालिकेनं शहराचं रुपडं पालटलं. दूरदर्शन बातम्यांसाठी सरफराज सनदी, सांगली. डॉ बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सव 2020 उद्घाटन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं काल झालं. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सिनेनिर्माते किरण शांताराम, शिल्पकार विनय वाघ यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ राजेंद्र गवई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ आंबेडकर हे कलाप्रेमी होते. त्यांनी कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा नेहमीच आदर केला. या महोत्सवाच्या निमित्तानं कलाप्रेमी आंबेडकरांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाईल असं या महोत्सवाचे आयोजक डॉ प्रल्हाद खंदारे यांनी सांगितलं. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध नाटकं, संगीत कार्यक्रम, चर्चासत्र सादर केली जाणार आहेत. शेती अधिक फायदेशीर व्हावी या दृष्टीनं खात्रीपूर्वक आणि संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र शासनानं प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली. परभणी जिल्ह्यातल्या कापशी गावातली ही यशोगाथा. शेती करताना पाणी हा महत्वाचा प्रश्न असतो. त्यातही पारंपरिक पाट पद्धतीनं पाणी देतानाही बऱ्याच समस्या येतात. म्हणजे आवश्यकतेपेक्षा कमी जास्त पाणी पुरवठा होतो आणि त्यातून पिकांवर परिणाम होऊन उत्पादन घटू शकतं. यावर मात करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेची माहिती परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या कापशी गावात देण्यात आली. या योजनेद्वारे तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठीची जोडणी करून देण्यात येते आणि पाणी पुरवठ्यासाठी विद्युत मोटारही जोडली जाते, ज्यामुळे पिकाला योग्य पद्धतीनं पाणी पुरवठा होत आहे. इथले रहिवासी ज्ञानबा जाधव यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या अडचणी म्हणजे भिजूताच येत नव्हतं, पाणी जास्त लागायचं. हे मोजक्या पाण्यामुळं हे पिंकरनं फायदा व्हायला आहे. पुन्हा नंतर आता आपल्या मनाप्रमाणे जिथं पाणी द्यायचं तिथं चाललंय. रात्रंदिवस समजा जागायची गरज नाही. एकदा छड्या आतरून पिंकर जोडून दिले, बटन टाकलं की व्यवस्थिशीर भिजायलंय. त्यात उत्पन्नात वाढ व्हायली. पहिलं 2 तास मोटर चालायची, 4 तास मोटर चालायली. आता उत्पन्न म्हणजे दुपट व्हायले. प्रधानमंत्री संचय योजना यांचा आम्हाला लाभ भेटलेला आहे. तसेच ह्या लाभामुळं म्हणजे पिंकलर भेटलेलं आहे, तुषार भेटलेलं आहे, ठिबक भेटलेलं आहे. या ह्या पाण्या म्हणजे ह्याच्यामुळं आमची लई बचत व्हाली. पाणी जास्त लागत होतं. जिथं अगोदर 2 तास मोटर चालत होती तिथं 3 तास 4 तास चालायली मोटर. म्हणजे ह्याचा फायदा आम्हाला चांगला भेटला. या गावामध्ये आपल्या जिल्ह्याची सरासरी जर बघितली 5 वर्षाची पाठीमागील
तर यावेळेस 5 वर्षामध्ये पावसाळा हा कमी प्रमाणात होता. पिकांना जसं जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं आपल्याला मिळालं नाही. यावर्षी जरा समाधानकारक पाऊस झालेला आहे. तरी देखील या गावामध्ये पाठी गेल्या वर्षी आपण सूक्ष्म प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 40 ते 50 संच तुषारचे लोकांना अनुदान तत्वावर दिलेले, यांना प्रत्येकी 12,000 प्रमाणे अनुदान दिलेले आणि ठिबक 10 ते 15 हेक्टर पर्यंत ठिबक देखील झालेले. पाण्याचा वापर याच्यामध्ये 25 ते 30% जवळपास या पाण्याची बचत होते तुषार आणि ठिबकमुळे. याच्यामुळे उत्पन्नामध्ये देखील लोकांच्या भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे. कापशी गावात ग्रामविकास परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून कृषी विभागानं 45 तुषार संच आणि 15 हेक्टर ठिबक दिल्यामुळे हे गाव ओलिताखाली आलं आहे. कमी पाणी असूनही या पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं उत्पादन दुपटीनं वाढलं असून हरभरा पिकाचं क्षेत्रही वाढलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी. पाळीव प्राण्यांवर आपण माया करतो, पण इतर काही वन्यजीवांबाबत आपण अनभिज्ञ असतो. वाघ बिबट्या म्हटलं तर ते क्रूर प्राणी आहेत एवढंच आपल्याला ठाऊक असतं. म्हणूनच बिबट्याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलची भीती कमी व्हावी यासाठी वन विभाग आदिवासी पाडे गाव पातळीवर बिबट्याबद्दल प्रबोधन जनजागृती करत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे जंगलातला बिबट्या मानवी वस्तीजवळ आला आणि राहू लागला. मुबलक खाद्य, पाणी आणि लपायला जागा मिळेल तिथे बिबट्याचा वावर वाढला. पुणे जिल्ह्यातला जुन्नर आणि शिरूर तालुक्यातला डोंगराळ भाग आणि आजूबाजूला ऊसाची शेतं, त्यामुळे इथल्या गावागावांमध्ये अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडताना ग्रामस्थांच्या मनात धास्ती असायची, कारण संध्याकाळच्या सुमाराला बिबटे आपले भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतात. या बिबट्यांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातल्या रांजणी इथल्या अमन भंडारी या विद्यार्थ्यानं एक युक्ती शोधली. टाकाऊ वस्तूपासून मोठा आवाज करणारी तोफ त्याने बनवली. खराब झालेल्या पाईपचे तुकडे घेऊन त्याला लायटर जोडला, त्यात कॅल्शियम कार्बाईडचे तुकडे आणि थोडंसं पाणी टाकलं तर त्यातून फटाक्यापेक्षा मोठा आवाज येतो आणि दबा धरून बसलेल्या बिबट्या या आवाजानं पळून जातो. रांजणी भागात काही ग्रामस्थांवर बिबट्यानं हल्ले केले होते, त्यामुळे अमनचा शोध फायदेशीर ठरू शकेल. मला अशी एक कल्पना सुचली, म्हणजे मी एक तोफ तयार केली. सरांनी मला कॅल्शियम कार्बाईडची कल्पना दिली, तर त्यानंतर ते वापरून आम्ही त्याचा प्रयोग करून बघितला व तो प्रयोग केल्यानंतर तो यशस्वी झाला व त्याचा खूप म्हणजे फटांगड्यापेक्षाही मोठा आवाज येतो, तर त्या आवाजाने बिबट्या हा पळून जातो. ऊस काढणीचा हंगाम आणि बिबट्याच्या मादीच्या प्रजननाचा काळ एकच, त्यामुळे पिल्लांच्या रक्षणासाठी मादी बिबट्याकडून अनेकदा लोकांवर हल्ले झाले आहेत. गेल्या 18 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 33 नागरिकांचा मृत्यू, 100 नागरिक जखमी तर 7,900 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर असतो त्या ठिकाणी वनविभागाच्या वतीनं गाव पातळीवर बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. हे सर्व काम विना मोबदला केलं जातं, तसंच वनविभाग त्यांचा मोफत आरोग्य विमाही काढतो. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावून लोखंडी जाळीत भक्ष्य ठेवलं जातं, त्यामुळे बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला जातो आणि त्याची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात केली जाते. आम्ही रेस्क्यूवाले सगळे एकत्र येतो, तिथून आम्ही निघायच्या अगोदर पहिलं फॉरेस्टवाल्यांना कळवतो. आम्ही तिथे पोहोचतो, एखाद्या स्पॉटवरती गर्दी असते, त्या गर्दीपासून त्याला गावाल्यांना बांधळ करून तोपर्यंत फॉरेस्टवाले येतात आणि फॉरेस्टवाले आले का आणि एकत्र आम्ही काम करतो. मेंढपाळ. आपला भारत देश हा विविधता आणि एकतेबरोबरच अनेक कलांनीही समृद्ध आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत आज आपण कर्नाटक राज्यातला यक्षगान या प्रसिद्ध नृत्य प्रकाराचा आस्वाद घेणार आहोत. कर्नाटक प्रांतातल्या नृत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे यक्षगान. महाभारत, रामायण आणि भागवत पुराणातल्या कथा नृत्य, संगीत आणि संभाषणातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणारा यक्षगान हा नृत्य प्रकार मंत्रमुग्ध करणारा संगीत आणि आपल्या अनोख्या पोशाखामुळे जास्त आकर्षक वाटतो. दक्षिण आणि उत्तर कन्नड, उडुपी आणि शिवमोगा जिल्ह्यांमध्ये हा नृत्य प्रकार जास्त पाहायला मिळतो. ग्रामीण भागांमध्ये जनजागृती आणि सामाजिक संदेश पोहोचवण्याचं एक उत्तम माध्यम म्हणूनही याचं महत्व आहे.
सुरुवातीपासून पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या नृत्यात आता दिवसेंदिवस महिलांचा सहभागही वाढतो आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या काही शाळांमध्ये हे नृत्य शिकवलं जातं. कर्नाटकातल्या तीर्थाली आणि शिवमोगा इथला गायत्री महिला यक्षगान संघ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्य आणि जीवनप्रवास या यक्षगान प्रसंगातून मँगलोर आणि इतर ठिकाणी सादर करत आहेत. लोकसभेत मांडण्यात आलेलं खासगी माहिती संरक्षण 2019 हे विधेयक परीक्षण आणि त्यावरचा अहवाल तयार करण्यासाठी खासदार मीनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात हरकती पाठवण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये आपल्या सूचना संचालक लोकसभा सचिवालय कक्ष क्रमांक 152 संसद भवन परिसर नवी दिल्ली या पत्त्यावर किंवा IPC-DATALAW@sansad.nic.in आणि MRS.MLEKHI@sansad.nic.in या ईमेलवर पाठवाव्यात. रेसवॉक या जलदगतीनं चालण्याच्या प्रकारात भारताची भावना जाट टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. येत्या 24 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. भावना जाट हिनं झारखंडमध्ये रांची इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 20 किलोमीटरची जलदगती चाल 1 तास 29 मिनिटं 54 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि ऑलिम्पिकसाठीची पात्रताही पूर्ण केली. या प्रकारासाठी ऑलिम्पिक पात्रता अवधी 1 तास 31 मिनिटं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसुझा यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट, विविध महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक संधी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. केंद्रीय वित्तमंत्र्यांची रिझर्व्ह बँकेच्या मंडळासमवेत बैठक, येत्या वित्तीय वर्षात विकास दर 6% राहील असा अंदाज. राज्य सरकारच्या धोरणात केंद्रस्थानी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोविड-19 या रोगानं आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या पोहोचली 1500. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार. आणि सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.